आता आम्हा शेतकऱ्यांना सगळ्यांना एकच उत्सुकता आहे की आम्हाला पुढच्या काळामध्ये कसा पाऊस राहील तर आपण आतापर्यंत जे काही विश्लेषण केलं ते जर थोडक्यात सांगायचं झालं तर आजपासून किंवा म्हणजे पुढच्या एक दोन दिवसानंतर की पुढच्या नोव्हेंबरपर्यंतचा किंवा पावसाचे स्पेल चांगले राहतील का किंवा काही पुढच्या एक थोडक्यात एक ते दीड महिन्यांमध्ये पाऊसमान कसं राहू शकतं असं काही थोडक्यात सांगता येईल का शेतकऱ्यांसाठी आता एक ते दीड महिना म्हणजे आज समजा आपले तेवीस सप्टेंबर आहे बरोबर हे आठ दिवस आहे बरोबर आणि मी तुम्हाला सांगितलं पाच ते दहा ऑक्टोबरपर्यंत कारण मान्सून साधारण यावर्षी जसं सत्तावीस सप्टेंबरला तिकून चालू होणार आहे तरी देशातून निघून जाताना तो कदाचित माझ्या माहितीप्रमाणे एक माझा वैयक्तिक तारखानुसार तो पाऊस साधारण एकोणवीस सप्टेंबर एकोणीस ऑक्टोबर सुद्धा उजाडू शकते की एकोणीस ऑप्टे ऑक्टोबरला पाऊस हा देशातून म्हणजे ह्या चार राज्यात जाऊन थपकेल किंवा तिथं तो स्थिर होईल बरोबर मग त्यामुळं ह्या ह्या कालावधीमध्ये जो पाऊस पडणार आहे तो पाऊस आपल्याला मान्सूनचा अधिक ते तुम्हाला मी सांगितलेला पाऊस आहे आणि आता तुम्ही प्रश्न म्हणता की पाऊस कसा असेल त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आत्तापर्यंत ओरडत होतो आपण साधारण तीन साडेतीन महिने येल्नेनो दुष्काळ पाऊस नाही येतही आणि तुम्ही प्रश्न विचारतात पुढं पाऊस कसा राहणार आहे मग येलनेनो गेला का हो ो गेला नाही येऊ येल्डिनो दोन हजार चोवीस मार्च पर्यंत आहे मग तुम्ही कसं काय म्हणताय मग आम्हाला रब्बी मध्ये पाऊस पडेल तर जो येलनिनो साधारण तुम्हाला ऑगस्टच्या मध्या नंतर जो डोको बाहेर काढून आता तो तीव्र आहे किंवा तो थोडा कार्यरत आहे त्याचबरोबर इंडियन ओशन डायपोल भारतीय दिध्रुविता जी म्हणताय ती पण धन्य अवस्थेत आहे अच्छा ती कदाचित मदत करू शकते आणि त्यातलाच हा प्रकार आहे की सध्या आपल्याला यंग ये येऊन असून सुद्धा आपल्याला सध्या पाऊस होतोय आयवडी आयवडी मदत करते अच्छा आयवडी मदत करते आणि मॅडम ज्युलियन असोलेशन एमजीओ जे आहे ते एमजीओ सुद्धा सध्या भारतीय उपखंड फेज वन टू मध्ये आहे फक्त त्यांची ताकद ॲम्प्लिट्यूड जास्त नाहीये पण थोडीफार त्यांनी मदत केलेली आहे त्यामुळं आपल्याकडे पाऊस होतोय बरेच हवामान अभ्यासक एम जी ओच्या गोष्टी खा करतात म्हणजे मला हसू येते तुमचा एम जी ओ तो यम एम जी ओ फेज नंबर आठमध्ये आउट ऑफ तुमच्या फेजमध्ये गेलेला आहे तिकडं कुठं तरी दक्षिण पॅसिफिक द, द, द दक्षिण चीनच्या प्रशांत महासागर तो आहे आणि इकडं मा एम जी ओमुळं महा भारतात पाऊस झाला नाही काही संम नाही सध्या जो आहे जर तो कदाचित त्याची अँप्लिट्यूड एकपेक्षा जास्त असेल तर अधिक पाऊस झाला असता आत्ता म्हणून जोरदार पाऊस नाही आपल्याकडे मध्यम मुसळधार पाऊस आहे पण सध्या तो आहे पण त्याचा आम्प्लीटूट कमी कम आहे म्हणजे एमजीओ कमकोतकासीना पण आहे जास्ते जास्ते बारोगा। बारोगा। इंडियन ओशन डायपल अवस्थेत आहे आणि एलनिनो पण आहे मग आता ह्या दोन प्रणाली जर जास्त त्याला हवी झाल्या असतील तर एलनिनोला सुद्धा थोडा नक्क दाब्यामुळे हा पाऊस होतोय बरोबर बरोबर मग आता हा इंडियन ओशन डायपल कधीपर्यंत असणार आहे तो जोपर्यंत हे सीझन हे सीझनपर्यंत असणार आहे बरोबर म्हणजे आता तीस सप्टेंबर पर्यंत आपला हा सीझन आहे आणि कदाचित पुढच्या सीझनपर्यंत तुझा तो असण्याची शक्यता आहे मान्सून शब्द आल्यानंतर जून टू सप्टेंबर हा जर निवृत्त मान्सून असला तरी ऑक्टोबर ते डिसेंबर हाही हिवाळी किंवा तुमचा ईशान्य मान्सून आहे बरोबर म्हणजे चार अधिक तीन सात महिने तसं एकत्रित त्याचं कॉमन नाऊन सामान्य नाव हे मान्सूनच आहे महाराष्ट्रवाले बोलतात नाही आम्हाला सप्टेंबरच्या पुढे आमचा तुम्हाला ठीक आहे चार पण इकडे तो मान्सूनच आहे मग जो मान्सून तुमच्या केरळच्या टीपमध्ये आला राजस्थानपर्यंत गेला आणि परत फिरून पुन्हा तीन महिने या चार राज्यात राहिला आणि चार राज्यानंतर पंधरा डिसेंबर किंवा डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो संपूर्ण देशाला मान्सून बाय बाय करतो अलविदा करतो आणि तो येतो कुठून केरळच्या टीपमधून जातो कुठून गरका मारून जातो कुठून तामिळनाडूच्या करोमंडल कोस्ट म्हणून आहे करोमंडल कोस्ट म्हणजे जिथं आपली तामिळनाडूतली वेल्लोर त्रिचनापल्ली तिरुनुवल्ली ही जी शहरं आहे म्हणजे जमिनीचा भूभाग हा बंगालच्या उपसागरात गुस्ते तिथून तो निघून जातो म्हणजे मान्सून आला समजा तुमचा एक आपण म्हणायचो एक जूनला आला आणि तो जाताना तो साधारण डिसेंबरपर्यंत दोन्ही मान्सूनचा एकत्रित आहे भले महाराष्ट्राला तो लागू नसला तरी तरी समजा का अशा पद्धती मान्सूनची प्रक्रिया आहे बरोबर आहे मग यलिनो जरी असला तरी आयओी आणि एमजीओ सध्या आहे पुन्हा दुसऱ्या सायकलमध्ये काय सांगावं एमजीओ हो? पुन्हा कारण एमजीओ ची सायकल कशी असते पंचेचाळीस दिवस ते साठ दिवस तो चक्कर मारते अच्छा चक्कर मारते संपूर्ण याला तीनशे साठ डिग्री नाही पण जवळजवळ टू थर्ड ती चक्कर मारते आणि पूर्ण ती दक्षिण आफ्रिकेच्या कोस्ट चालू होते आणि पूर्ण याच्यामध्ये पूर्ण इथपर्यंत जाते साधारण टू थर्ड तीनशे साठच्या टू थर्ड म्हणजे साधारण दोनशे वीस डिग्री तर अक्षर उत्तरच्या डिग्रीमध्ये ते कव्हर करते काय सांगू पुन्हा पुढच्या फेजमध्ये एमजीओ अधिक मदत करेल त्यावेळेस रब्बी हंगामात आपल्या मदत होऊ शकते अशा पद्धतीने आपण रब्बी हंगामात पावसाची अपेक्षा या वातावरणी घडामोडी घडणारे या आधारावर कदाचित आपल्याला रब्बी हंगामात मदत होऊ शकते असं या निमित्ताने मला शेतकऱ्यांना सांगावं सर आता आपण सतत एम जी ओ आणि आय डी या दोन शब्दांचा प्रयोग केला आयओडीचं स्पष्टीकरण आपण मागच्या मुलाखतीत अगदी सविस्तर दिलं होतं परत एकदा शेतकऱ्यांसाठी आयओडी आणि एमजीओ हे नेमकं वातावरणीय ने संकल्पना काय त्यांचा जो काही तुम्ही आता एमजीओचं सांगितलं की त्या दक्षिण आफ्रिकेच्या तिकडे जातात तिकडून इकडे चीनपर्यंत जातात नेमकं यांचं काय म्हणता येईल ठिकाण कुठलं आहे किंवा मग कुठलं समुद्र कोणत्या दे समुद्रात येतात वातावरण घटक कुठले आहेत या एक्झॅक्ट त्याच्या संकल्पना काय आहेत आणि त्यांचं ठिकाण कुठलं असतं बरोबर आहे आता इंडियन ओशन डायपल मी अगोदर सांगेल नंतर मी एम जीओ सांगेल बरोबर इंडियन ओशन डायपल म्हटल्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालज सागर म्हणल्यावर आपा आम्हा भारतीयांना फक्त अरबी समुद्र म्हणजे पूर्व किनार पूर्व पश्चिम किनारपट्टीचा तो दिसतो तेवढाच आणि पूर्व किनारपट्टी म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये त्या कवेत घेतलेला समुद्र मित्र असं नाही जो समुद्र गुजरातपासून अरबी समुद्र गुजरातपासून चालू होऊन पार श्रीलंकेच्या खाली विषुववृत्त आणि विश्ववृत्ताच्याही खाली पुन्हा तो जो दक्षिण आफ्रिकेचा पश्चिम किनार पूर्व किनारपट्टी आहे तिथपर्यंत तोच वागतो अरबी समुद्र बरोबर बरोबर इकडे बंगालचा उपसागर ओरिसा किनारपट्टी पश्चिम बंगालची जी किनारपट्टी तिथून सुरुवात झाल्यानंतर पार तुमचं अंदमान निकोबार ओलांडल्यानंतर पूर्ण खाली खाली बरोबर तो जो आहे तो बंगालचा उपसागर आता याच्यामध्ये काय होतंय मान्सून काळामध्ये सूर्याच्या उष्णतेने पाण्याचा पृष्ठभाग समुद्राच्या पाण्याचा पृष्ठभाग तापतो यालाही तापमान आहे नॅशनल ओशनोग्राफी याच्यातनं हे तापमान आय एम डी इज मॉनिटरिंग दी टेम्परेचर ऑफ ही सरपंच टेम्परेचर इज मॉनिटरिंग म्हणजे काय ते फक्त हे तपमान मोजत असतं आणि हे तापमान नॅशनल ओशनोग्राफी करून हे जे यांचं तिकडनं ते मिळत असतं ज्यावेळेस आता फक्त मी कामाच बोलणार की ज्यावेळेस धन आयओडी असेल त्याच वेळेस आपल्याकडे पाऊस होतो आणि तो होण्याची शक्यता म्हणून रब्बीच्या हंगामाबद्दल मी तुम्हाला ग्रीन सिग्नल दिलेलं आहे मग आयओडी म्हणजे काय जो अरबी समुद्र मी तुम्हाला सांगितला याचं इथून तिथून असलेलं पृष्ठभागाचं सरासरी तापमान आज तेवीस सप्टेंबर आहे आज तेवीस सप्टेंबरला या संपूर्ण भागामध्ये सरासरी तापमान काय आहे हो ही फिगर आहे एक्स फिगर आहे हु, मग आज तुम्ही मोजलं ते काय फिगर आहे हो? हु. एक्स मायनस वाय म्हणजे याच्यामध्ये सरासरी पेक्षा जास्त। किती जास्त आहे किती जास्त आहे बर का मायनस नाही अधिक असायला हवं ती झाली एक फिगर मग तुम्ही म्हणाले एक फिगर कशी काय असेल हो? खूप अंतर आहे साधारण तुम्ही वीस डिग्री पासून पुन्हा खाली वीस डिग्री पर्यंत म्हणताय तुम्ही मग याची पुन्हा सरासरी काढली म्हणजे अरबी समुद्रातला सी सरफेस टेम्परेचर पाण्याच्या पृष्ठभागाची एक किंमत नंतर बंगालच्या उपसागरामध्ये अशाच पद्धतीची एक किंमत अरबी समुद्राची किंमत वजा बंगालची उपसागराची किंमत ही जर धन आली तर तुमचं धन आहे एवढी अच्छा तर तुम्हाला पाऊस महाराष्ट्र इंडियामध्ये मान्सून काळामध्ये त्याचा फायदा होतो होतो पण मग हे समजा याचंही तापमान तेच आणि याचे तापमान तेच असलं तर दोघांची वजाबाकी शून्य आली अरबी वजा बंग शून्य आली तटस्थ नुकसान नाही पाऊस होऊ शकतो अच्छा पण अरबीचं कमी आणि बंगालचा जास्त वजाबाकी जर अंक आला तर नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह आयोडी झाला तर मात्र तुमच्या होणाऱ्या पावसाला घातक ठरू शकतो वर्षी जर निगेटिव्ह आईवडी आला असता पाऊसच पडला नसता पण कारण आयवली प्लस आईवडी पण नशिबाने आईवडी हा आतापर्यंत म्हणजे साधारण तीन आठवड्यापर्यंत तो तटस्थ होता नंतर तो धनकडे यायला लागला आणि तो धन राहणार रा आहे म्हणून रब्बी मध्ये आपल्या आशा पल्लावलेल्या आहेत म्हणजे पल्लावी झालेल्या आहेत हे झालं आईवडी बद्दल मला वाटतं संकल्पना समजली असेल बरोबर आता पुढची संकल्पना जी आहे मॅडम जूलियन असोसिएशन म्हणजे एमजीओ एमजीओ मॅडम जुलियन असोसिएशन त्या लोकांनी असं शोधून काढलेले की साधन दक्षिण आफ्रिकेच्या किनारपट्टीपासून विषयभुंतच्या समांतर एक सायकल जात असत काय सायकल हो एक कमी दाबाचं सायकल म्हणजे तुम्ही सॉरी मध्ये डिस्टर्ब करत सांगितलं की ते आफ्रिकेच्या पासून व समांतर तर थोडं एक एखाद्या देशाचं नाव घेऊन असं जर समाण अस कारण शेतकऱ्यांना कसं आहे ते विषुवृत्त किंवा हे असं पटकन लक्षात येत नाही दक्षिण आफ्रिकेचा एक सोमालिया म्हणून देश आहे सोमोले आणि सोमोल्याच्या थोडे उत्तरेकडे उत्तर उत्तरेकडे तिथून साधारण तुम्हाला विषववृत्त तयार झाले बरोबर आता विषववृत्तावरून तिथं काय होतं उष्णतेनं तिथं कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि तिथून काय होतं त्याचं संवर्णीद्वारे कन्व्हेक्टिव्ह ऍक्टिव्हिटीनं तिथं त्या ठिकाणी जाऊन पुन्हा त्या बाष्पाचं वर जाऊन पाऊस पडतो आणि हे सायकल आहे ना हे तिथंच नाही हे पुढे पुढे सरकत राहतं अच्छा दक्षिण आफ्रिकेचा सोमालिया किंवा तिथं तो ज्या त्याच्या त्या विषवृत्तावरून ते, ते पश्चिमेकडून निघालं पूर्वेकडं okay. मग आता कुठं जाणार हे जाणार तुमच्या दक्षिण आफ्रिकेच्या किनारपट्टीवरून तुमच्या श्रीलंकेच्या दक्षिणेकडून जाणार फिलिपिन्स म्यानमार इकडून जाणार पुन्हा दक्षिण चीनचं दक्षिण चीनचा दक्षिण पॅस प्रशांत महासागर तिथून जाऊन तो तो बऱ्याच पूर्व इथपर्यंत जातो तो साधारण माझ्या माहितीप्रमाणे पार कोलंबिया जिथून मान्सून त्या भागापर्यंत जातो साधारण दोन वीस डिग्री करून मग तो काय करतो अशा तिथे तापवतो पाऊस देतो तापवतो पाऊस देतो ताऊस किती दिवस कालावधी घेतो हा एक संपूर्ण तो कमीत कमी, -कमी पंचेचाळीस जास्तीत जास्त दोन महिने एकाच जागेवर एका जागेवर नाही त्याचा प्रवास प्रवास पंढरीची वारी निघाली समजा आळंदी निघाली किती दिवस आपल्याला माहिती आहे त्या वारीचे दिवस किती पंधरा दिवस एका पण ह्या वारीचे दिवस पंचेचाळीस दिवस असू शकते किंवा साठ दिवस असू शकते त्याच्यानंतर पुन्हा काय पुन्हा वारी चालू होते इकडनं बरं समजा अशा पद्धतीने मग आता यमजेव काय तुम्हाला नेहमी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या समोरच आहे का तर हे 220 40 मा मा फेस वन, फेस फेस जे अंतर आहे दोनशे वीस टक्क्यात तीनशे चाळीस डिग्रीमध्ये आहे हे आठ फेजमध्ये पाडलेलं आहे बरं साधारण फेज वन फेज टू फेज थ्री म्हणजे ही इंडियन मान्सूनसाठी किंवा आपल्या भागामध्ये पाऊस पडण्यासाठी उप उपयोगी असलेली एमजीओ मी आज बऱ्याच हवामान अभ्यासा तोंडून ऐकलं की ज्यावेळेस आता साधारण एक पंधरा दिवसापूर्वी तो आउट ऑफ फेज आठ फेज नंबर एट मध्ये होता आणि आपल्या एमजीओ मुळे आपल्याकडे पाऊस होतो म्हणून बोलू लागले मला या निमित्तानं सांगायचं आहे तुम्ही एमजीओ शब्द टाकला म्हणजे तुम्ही फार शेतकऱ्यांना कठीण शब्द आणि हेवी शब्द टाकून काही चुकीचं इम्प्रेस करू नका चुकीची माहिती जाते ती बरोबर एमजीओ आहे का तुमच्या फेजमध्ये आत्ता आहे का तुमच्या इंडियन साठी लो लाभदायक आहे का तुमच्या परिक्षेत्रात आहे का तो नाही आहे काय एमजीओ जी ओरडतो ओरवडतो तिकडे गेला फार एमजीओ आणि अशा पद्धतीने सध्या जो आहे एक दोन तीन फेजमध्ये तो नकळ म्हणून तर तुम्हाला सांगतो मी पाच ऑक्टोबरपर्यंत किंवा चोवीस किंवा तीस सप्टेंबरपर्यंत पाऊस होणार आहे हे झालं एमजीओ सायकल बरोबर बरोबर म्हणजे जे, जे आपण शाळेत शिकलो व्यापारी प्रतिव्यापारी वारे व्यापारी त्याच्याशी एन जी ओ संबंधित आहे असं मला या ठिकाणी सांगायचं सगळ्यांनी ऐकलेलं आहे हो व्यापारी प्रतिव्यापारी त्याच्याशी संबंधित आहे मला वाटतं संकल्पना मी समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे अवघड नाही आहे त्याच्यामध्ये थोडं ज्याने अभ्यास केला ना अजून शेतकऱ्यांनी करावाच अभ्यास मित्र म्हणतो म्हणजे जे असं हॉट टाईमला एमजीओच्या सांगतात ना मला ते थोडा या निमित्तानं मी थोडं बोलू नये अशा गोष्टी पण बोललोच ते पण असं चुकीचं माहिती बोलायला म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आहे असं का बोलतात हे करेक्ट तर असा हा एमजीओ आहे म्हणजे थोडक्यात एमजीओ हा एक पाहुणा आहे जो आपल्याला पाऊस देऊन जातो आणि आयओडी पाहुणा हा कधीतरीच येतो आपण हा नेहमी येणारा पाहुणा नेहमी येणारा पाहुणा बरोबर आहे you